एवं ध्यायतुमनित्यं सर्वयोगिनां परा नमो वराहमिहिरे नमो गणपते नमः सर्वदे नमस्ते अत्कुलं महोदराय तदन्ताय विघ्नहर्ताय शिवसुताय श्रीवरदमूर्ते नमः। बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या। येस गणपती बाप्पा आता काही जणांकडे आगमन झालेलं असेल, काही जणांकडे व्हायचं असेल, पण इकडे अमेरिकेमध्ये उद्या होणार आहे, म्हणजेच एक दिवस आम्ही मागे आहोत। तर तुम्ही ते पाहू शकता की प्रणव भिंत पुसून घेतोय स्वच्छ अशी, आणि आमच्याकडे यावर्षी गणपती आहेत गेल्या वर्षीप्रमाणे, पण ते यावेळेस पुण्यात नसून इकडे अमेरिकेमध्ये आहेत, त्यामुळे आमची तयारी सुरू झालेली आहे। तुम्ही इथे पाहू शकता, इथे भरपूर पसारा आहे, आणि मग त्याच्यानंतर तिकडे तुम्ही टेबल पाहू शकता, आणि त्यामुळे अशी तयारी थोडीफार आम्ही सुरू केलेली आहे, आणि तुम्हाला पुढे कळतच राहील आम्ही काय 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 करतोय ते। आता तरी सध्या आम्ही भिंत पुसून घेतोय। तुम्ही पाहू शकता आम्ही आता मिक्सर आणलेले आहे आमच्या नवीन घरामध्ये। आम्ही इतके दिवस विदाऊट मिक्सर होतो खरं तर, कारण थोडंसं सामानाची जुळवाजुळव चालू होती, तर मी तो आता अनबॉक्स करते। कारण आपल्या इंडियन लोकांना मिक्सर नसेल तर जेवण कसं होणार, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग। आणि मला खूप म्हणजे 15 दिवस पण ते खूप कसं तरी झालं की विदाऊट मिक्सर, त्यामुळे मेन स्टेज काहीतरी कंपनी आहे इथली, त्याचा हा मिक्सर आहे, आणि आय एम सो हॅपी की आता मी बरेच पदार्थ बनवू शकणार आहे जे मिक्सरशिवाय आणत होते खरं तर। आणि हा मिक्सर आणायला खरं तर मी गेलेच नव्हते, प्रणवने स्वतः एकट्याने जाऊन आणलेले। त्याच्यामध्ये या एकाच याच्यावरती अशी बटन्स आहेत, ब्लेंडचं आहे, ग्रेटचं आहे, परत चॉप्सचं आहे, त्याच्यामुळे आता मी वापरून मला कळणार आहे कसं आहे काय, पण सध्या तरी असं आहे म्हणजे आपल्याकडे जशी 4-5 वगैरे अशी भांडी असतात तशी नाही, आणि खरं इथे लागतही नाही इतकी का, पण बऱ्यापैकी आहे चांगलं, त्यामुळे मी वापरल्यानंतर मला कळेल कसं काय आहे ते। आमची बघा ही लावून झालेली आहे, ओढणी लावलेली आहे, ही माझी एक ओढणी आहे जी मी खास डेकोरेशनसाठी इंडियातून घेऊन आलेली, म्हणजे माझ्या ते डोक्यात होतच। तू काय करतोयस प्रणव आता? मी हार लावायचा प्रयत्न करतोय, प्लास्टिकचा हार आहे। ओके, पण अजून काही नक्की नाही, म्हणजे 2-3 वर्जन्स पैकी पहिलं वर्जन आहे। अच्छा, त्याच्यापुढे खरं तर आम्ही तुम्हाला सांगू का, हे जे आम्ही एक माळ आणली आहे ना, ती आम्ही गेल्या वर्षी खरं डेकोरेशनसाठी आमच्या गणपतीला पुण्यामध्ये वापरलेली, मग त्यातली आम्ही एक घेऊन आलोय, म्हणजे इतकं सामान होतं खरं, आम्हाला भरपूर काय काय आणायचं होतं, पण 13-14 वापरलेले, हा 13-14 होत्या, आणि आमचं मागचं डेकोरेशन वेगळं होतं, मस्त होतं, पण ते आता काही इतकं आणणं शक्य नाही आहे इथे, त्याच्यामुळे आम्ही थोडं कमीत कमी घेऊन आलोय। आपण इकडून बघूया ह्या साईडने कसा लुक दिसतोय, म्हणजे आमचं काही फायनल नाही आहे, म्हणजे अजून आम्ही ठरवणार आहे कसं करायचं काय, जे सगळ्यांच्या घरात होतं तुम्हाला माहिती असेल, 1000 लोकांची 1000 डोकी असतात, आणि मग डेकोरेशन वेगळंच होतं। बघू जरा साईड हो, याच्यामध्ये अजून काय नाही करू शकत का, डिझाईन असं थोडस, अच्छा काही अगदी मला असं जरा सिम्पल वाटतंय, सिम्पल नाही अजून करायचं ना, सुरुवात आहे। ओके, तर आम्ही थोडंसं केलेलं आहे, थोडंसं म्हणजे तुम्ही बघू शकता, हे आम्ही आता हे क्रेप पेपर्स आहे, तर ते थोडंसं डिझाईन केलेलं आहे, खरं तर ते आम्ही विचार करत होतो सरळ लावायचं, पण मग नंतर प्रणव वरती चढला आणि म्हटलं की आपण असं काहीतरी डिझाईन करू शकतो। त्यानंतर आम्ही लाईट आणलेली जी LED लाईट आहे, तर ती थोडीशी अशी ओढणीच्या बाजूने लावली आहे, जेणेकरून ॲक्च्युली इथे येलो लाईट नाही आहे, जसे आपण फोकस मारतो गणपतीवरती, हे बघा तुमच्या समोर आहे, त्यामुळे असे प्रयत्न करतोय आम्ही, पण हे माळ इथे चिटकत नाहीये, म्हणजे तू बोर्ड घे, अशीच चांगली दिसते, अशीच मला चांगलं वाटत आहे, आता छान दिसते। ओके, ते आम्ही थोडस म्हणजे ट्राय करून बघितलं की जर ते तोरण सारखं केलं तर थोडस कसं वाटेल, मग असं बेसिक तर तयार झालंय। वरती तुम्ही बघू शकता हे क्रेप बलून्स आहेत, जे इथे खरं तर पार्टीजसाठी वगैरे वापरतात, तर ते आम्ही आणले, कारण आम्हाला दुसरं काही असं ट्रेडिशनल नाही मिळू शकत ना इथे, त्यामुळे ते आणलंय। आणि ही एक माझी दुसरी ओढणी आहे जी आम्ही टेबलवरती घालण्याचा विचार करतोय, म्हणजे ह्या माझ्या चंदेरी ओढण्या आहेत ड्रेसच्या, जेणेकरून त्याला थोडंसं असं लुक येईल,
तर बघूया आता याचं आम्ही कन्फ्युजन होतं आम्हाला नाही असं असंच छान दिसतं असंच आहे मग ठीक आहे मग चालेल मग ते तुमच्या समोरच पडलं त्यामुळे अशा प्रकारे आमचं डेकोरेशन रेडी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मी इथे थोडस एक्स्ट्रा एडिशन म्हणून हे थोडेसे जे बर्थडे काय म्हणतात त्याला प्रणव फ्रिल्स हा फ्रिल्स तर त्या फ्रिल्स अशाच ऍड केल्यात खरं ही वॉल काही याची नाहीये पण तरी आम्ही केलंय आणि लास्टली मी तुम्हाला सांगितलं ही माळ आम्ही अशीच ठेवली आहे आणि अजून बघू थोडस उद्याच असं काय वाटलं तर आणि हे वस्त्र मी आताच घालून ठेवले जेणेकरून अंदाज यावा मूर्ती कशी म्हणजे आम्ही कशी ठेवणार आहोत किंवा किती अंतर वगैरे त्यासाठी मी असं घालून ठेवलंय आणि येस लाइटिंग तुम्ही पाहू शकता हे तर मी तुम्हाला दाखवलं आधीच त्याच्यानंतर इथे भरपूर पसारा आहे तुम्ही म्हणाल काय यार पण असं नाहीये आम्ही तर ते थोडस आवडतोय काय काय साहित्य काढलंय काय काय मी वॉलमार्ट मधून आणलंय कंटेनर वगैरे आणलंय आणि इथे थोडस साहित्य आहे ज्याच्यामध्ये जे आपल्याला गणपतीची स्थापनेसाठी लागतं तर ते आहे हे जाणवा आहे परत आपली सुपारी आहे परत हे जे वस्त्र आहे ना तुम्ही पाहाल हे छोटस हे तर हे देवारातला जो आपला गणपती असतो आपण ज्याची रोज पूजा करतो तर त्याला मी उद्या घालणार आहे मस्तपैकी गणूला त्याच्यानंतर ही गणपतीची मस्त अशी माळ आहे जी आम्ही गेल्या वर्षीच घेतलेली कापूर आहे भरपूर सारा जो आपण मस्त 5 दिवस आरत्या करणार आहोत हे छोटंसं स्वस्तिक आहे हे आमच्या पुण्याच्या सोसायटीमध्ये कापू आहेत तर त्या या स्पेशली बनवतात तर त्यांच्याकडून मी बनवून घेतलेलं तर हे छान असं स्वस्तिक आहे त्याच्यानंतर ही छोटीशी माळ आहे आपली हार वगैरे आणि मग हे जे नॉर्मल आपलं अगरबत्ती परत धूप वगैरे आणि गोमूत्र सगळ्यात मेन इथे थोड्याशा भाज्या आहेत ज्या मी आणलेल्या आहेत उद्याच्या तयारीसाठी वगैरे आणि येस इथलं तुम्हाला दाखवायचे आहेत खाऊची पानं पहा मी इथे लाईटमध्ये तुम्हाला दाखवते किती मोठी आहेत पहा एवढी डार्क आणि इतकी मोठी खाऊची पानं आहेत जी आपण आपल्या विड्याला लागतोत ना ती हा खूप मस्त आहे बघ एकही पान मी अगदी बघून सगळं आणलेलं आहे त्यामुळे पानं अशी खूप सारी आणलेली आहेत द थिंग इज मला आंब्याची पानं आणि ते तुम्ही फळं पाहू शकता जी आपली बाप्पाला 5 फळं जी असतात ती फळं पण मी ठेवलेली आहे स्वच्छ धुवून मी ठेवलेली आहे तयारी केलेली आहे आणि इथे आपलं जे साहित्य आहे कलश आहे पुन्हा समई आहे मोदकाचा साचं आहे मोस्टली मी हाताने बनवणार आहे पण असावा म्हणून मी आणलेलं आहे त्यानंतर 2 दिवे आहेत ताटा आहेत आणि येस आपला अखंड दिवा जो गणपतीच्या समोर आपण सतत तेवत असतो तर अशी मी भांडी ही व्यवस्थित स्वच्छ धुवून ठेवलेली आहेत आणि मला एक सांगायचं आहे की मला आंब्याची पानं नाही मिळाली त्याच्यामुळे मी आता विड्याच्या पानांचाच वापर करणार आहे कलश तयार करायला त्यामुळे मी थोडीशी दुःखी झालेली पण ठीक आहे आणि इथे आपला गॅस आहे कॉईलचं गॅस नाही आहे आता आपला हा नॉर्मल असा गॅस आहे ज्यामुळे स्वयंपाक करायला एकदम फास्ट फास्ट होतं उद्या जो आपला पूर्ण नैवेद्य होणार आहे तो माझा असा पटापट होणार आहे त्यामुळे कॉईलवरती थोडासा अंदाज कमी यायचा पण थँकफुली आता आम्ही नवीन घरात शिफ्ट झालो तर तिथे असं गॅस आहे आपला नॉर्मल त्याच्यामुळे आणि येस द थिंग इज इथे बघा ग्रेटेड कोकोनट मी आणलेलं आहे त्यामुळे माझं एक काम वाचलेलं आहे की मिक्सरचं आमचं फिक्स नव्हतं खरं तर आज येणार की नाही त्यामुळे मी म्हटलं आणून ठेवूया समजा नाही आणलं कारण प्रणव वेगळा स्वतः शॉपिंगला गेलेला माझी मी वेगळी गेलेली म्हटलं नसेल मिक्सर तर काय करायचं म्हणून मी ग्रेटेड कोकोनट आणलेलं आहे आणि मग उद्या सारण करायला एकदम इझी आहे इथे खूप गोष्टी इझी होतात म्हणजे अमेरिकेमध्ये असं म्हणतात ना की म्हणजे क्विक क्विक वेळ मिळत नाही त्यामुळे भरपूर गोष्टी अशा तयार मिळतात फ्रोझन भाज्या आहेत अगदी फ्रोझन खूप खाणं रोजचं चांगलं नसतं तशाही नॉर्मल भाज्या मिळतात पण लोक फ्रोझन वापरतात त्यामुळे असा हा ग्रेटेड कोकोनट आहे ज्याचा आपण उद्या मस्त सारण तयार करणार आहोत आणि इथे आम्ही आमचा छोटासा देवारा तयार केलेला आहे घरचा अजून हा व्यवस्थित सेट नाही केलेला आहे तर देवारा आम्ही हा लाकडी देवारा आम्हाला खूप आवडलेला आहे आणि आम्ही हा तुळशी बागेतून घेतलेला आहे पुण्याच्या अतिशय सुंदर आमचे काही देव पुण्यात आहेत आणि काही आम्ही इथे आणलेले आहेत गजानन महाराज आहेत आपले त्यानंतर अशा प्रकारे आमचं इथे वरती कुलदैवत आहे आमचं कुलदैवत ज्योतिबा आहे कोल्हापूरचं त्याच्यामुळे आणि आपले सिद्धिविनायक ज्यांच्याशिवाय काहीच सुरू होत नाही आणि काहीच म्हणजे काहीच होत नाही माझं तरी त्यामुळे ते आहेत परत इथे गुरुचरित्र ठेवलेलं आहे आणि काय नाही अशा प्रकारे मी देवारा छोटासा असं सेट केलेलं आहे इथे जेवढं शक्य होईल तेवढं केलेलं आहे अगदी आपल्या इंडियात आहे तसं होत नाही पण तरीही मी प्रयत्न करते की थोडंफार म्हणजे काहीतरी असं घरपण यावं म्हणून मी देवारा आणलेलं आहे चातुर्मासाचं पुस्तक आणलेलं आहे जेणेकरून काही अडचणी आल्या तर त्याच्यामध्ये वाचून एकदम सोपं होतं
त्यामुळे अशी तयारी सुरू. मी पाहू शकता हे अंधार झालेला आहे आजूबाजूला, आणि प्रणव आणि मी युनिव्हर्सिटीमध्ये आलेलो आहे, जवळच आहे इथून. तर आम्ही दुर्वा घ्यायला आलो आहे खरं गणपतीसाठी, तर इथे बऱ्यापैकी वाढलेलं आहे, तर त्याच्यामुळे आम्ही आता घेणार आहे आणि घरी जाऊन त्या मस्त तीन पत्री वगैरे सगळ्या व्यवस्थित निवडणार आहे. याच्यामध्ये ठेवू हे बघा किती मस्त, याच्यामध्ये आम्ही आणलं आणि आम्ही याच्यामधून नंतर स्वच्छ करणार आहोत, त्या निवडणार आहोत. खरं तर पूर्ण युटीके म्हणजे खरं तर पूर्ण याच्यामध्येच हे आहेत दुर्वा, तुम्ही पाहू शकता. सात्र झाले खरं. हे कट केले त्याच्यामुळे इथे नाही मिळणार इथे का, एकदम बारकी दुर्वा मिळेल. कट केलं हे बऱ्याच ठिकाणी खरं कट केलेलं आहे. आम्हाला थोडा डाऊट होता की कुठेतरी मिळेल का, पण एक ठिकाण असं होतं जिथे युनिव्हर्सिटीच्या अंडर येत नाही, युनिव्हर्सिटीच्या अंडर येत नसल्यामुळे ते मेंटेन नाही आहे एवढा पार्ट. हो त्यामुळे आपल्याला मिळाले. इथे रस्ते कसे ना असे अगदी आखल्यासारखे रेखीव असतात, म्हणजे मी पाहते ना आता मस्त आहेत. हे बघ थोडस छोट आहे, तर अशा प्रकारे आता आमच्या हा पण ते वापरण्यासारखे नसतील, एकदम छोटे छोटे असतील, मजा नाही येणार त्याच्यामध्ये. ऍक्च्युली इथे फुलं मिळण्याचा भरपूर प्रॉब्लेम आहे, जसं आपण फुलं नाही फुलं आणायची ना आपण वॉलग्रीन्स मधून आणायची, नाही फुलं तशी आणू शकता तुम्ही खरं तर, पण तशी फुलं नाही मिळत इंडियन मार्केटमध्ये देखील, फुलं नाही मिळत तशी जशी आपण इंडियामध्ये सहज इंडियामध्ये सहज मिळतात तशी भारतामध्ये मिळतात ना तशी अगदी मिळत नाहीत. भारतामध्ये जशी आपण मार्केटमध्ये जाऊ आणि लगेच फुलं मिळतात, जसं तुम्ही तुळशीबागेत जाता दादरच्या फुल बाजारात जाता, तशी इथे नाही मिळत. इनफॅक्ट इंडियन मार्केटमध्ये देखील नाही मिळत माझ्याकडून तर आज, म्हणजे मला तर आंब्याची पानं देखील नाही मिळाली थोडी चाललेली. वैभव जोशी जर हा व्हिडिओ बघत असेल तर त्याला जुने दिवस आठवतील. प्रणव जाऊन म्हणजे आम्ही जेव्हा मिसिसिपी स्टेटमध्ये होतो तेव्हा आम्ही भरपूर एकदम धूमधमाक्यात गणपती करायचो, तर इथे उभा राहतो म्हणजे माझ्या लाईटिंग, तर तेव्हा वैभव जोशी जाऊन मस्त ड्रिल फील्डवरून आणायचा दुर्वा, आणि मग मी मनीष प्रणव आम्ही सगळे निवडायचो दुसरा प्रणव. येस प्रणव त्याच्या फ्रेंड्सबद्दल सांगतोय, कारण त्याचं सगळं शिक्षण अगोदरचं अंडरग्रॅड वगैरे इकडे झालेलं आहे US मध्ये, तर ते जण त्यांचा ग्रुप होता मित्रमैत्रिणींचा, तर ती लोकं मिळून गणपती बसवायचे, तर तो त्या आठवणी काही सांगतोय. आणि येस मी फुलांबद्दल बोलत होते, तर इथे फुलं अशी मिळत नाहीत, तर त्याच्यामुळे बुकेज घ्यावे लागतात जे तुम्ही म्हणजे वॉलमार्टमध्ये जाऊ शकता, वॉलग्रीन्समध्ये जाऊ शकता, आणि तिथून जाऊन त्या फुलांमधले बुके काढायचे, बुकेमधले फुलं काढायची, आणि मग तुम्ही फुलं तुम्ही गणपतीला वाहू शकता. गौरीला गौरी समोर जे ठेवतात त्याला काय म्हणतात, आघाडा लोअर आघाडा आघाडा आघाड्यामध्ये मी हे आणेन पाने. हा तो पण एक मोठा प्रश्न आहे माझ्या समोर की काय आणायचं, पण फुलोरा स्टोरी अशी आहे, गौरी राणावनातून येते माहेरी, त्याच्यामुळे ते असं मी तरी ऐकलंय, काही रॉंग असेल तर तुम्ही मला प्लीज सांगा कॉमेंटमध्ये की गौरी राणावनातून येत असते आणि मग येस गौरी राणावनातून येत असते आणि मग ती चालत खात वगैरे असते पालापाचोळा, त्याच्यामुळे असं म्हणतात पाला, ॲक्च्युली म्हणजे जो काही झाड पाला असेल तो. इथे बघा गाड्या चाललेल्या आहेत. गुड मॉर्निंग आणि इंडियामध्ये सगळ्यांना गुड इव्हनिंग. आता इथे आय गेस 6 वाजलेले आहेत, आम्ही 5:30 उठलेलो आहे आणि प्रणव दुर्वा स्वच्छ करतो आहे. आम्ही असं लवकर उठलेलो आहे कारण प्रतिष्ठापना करायची आहे. आम्ही या दुर्वा आणलेल्या होत्या तर त्या व्यवस्थित धुवून आम्ही छान वाळवलेल्या आहेत आणि त्या प्रणव व्यवस्थित निवडून ठेवतो आहे. सकाळचं बघा डेकोरेशन असं दिसतं.
आम्ही एकदम साधा सुधा असं केलेलं आहे. अय्या हे पडलं कस काय? ओ तुम्ही पाहू शकता ते मधलं पडलेलं आहे, मधलं डिझाईनचं छोटंसं असं ते क्रेपचं होतं ते आता परत लावावं लागणार आहे. सकाळचे 6:15 झालेत आणि तशी थंडी आहे आज नॉक्सविलमध्ये आणि मी सकाळी सकाळी क्रोगरमध्ये आलो आहे कारण मला फ्रेश फुलं घ्यायची आहेत बाप्पासाठी. काल मी जरा वॉलमार्टला गेलो होतो तेव्हा थोडीशी एवढी खास नव्हती, थोडीशी कोमजलेली होती, तर आता बघूया ताजी फुलं घेऊया. चला मी तुम्हाला थोडंसं दाखवतो. हे पाहू शकता तुम्ही जे मला दाखवलेलं ग्रेटेड नारळ मी आणलेलं कोकोनट. तर यामध्ये आता मी थोडीशी वेलची जी साखरेमध्ये मिक्स करून फुटून घेतलेली ती घालते कारण वेलचीशिवाय सारणाला स्वाद नाही. त्यामुळे आता माझं सारण तयार झालं आहे आणि मग सारण थोडं थंड झालं की मग मी मोदक करणार आहे. आम्ही गव्हाचे मोदक करणार आहोत, आमच्याकडे गव्हाचे मोदक करतात त्यामुळे गव्हाचे मोदक आणि खरं तर उकडीचे मोदक तांदळाचे उकडीचे मोदक करायचे आहेत आम्हाला, पण ते आम्ही कधीतरी दुसऱ्या दिवशी करणार आहोत, पण आज गव्हाचे मोदक करणार आहोत. खूप मस्त सुगंध येतोय आणि मोदकाचं सारणाचं असं म्हणजे आपण असं अदरवाईजही करतोच मोदक, पण गणेश चतुर्थीला मोदक केल्यावरती ते एक वेगळंच वातावरण वाटतं आणि इथे थोडं आम्ही लांब आहोत आमच्या घरापासून त्याच्यामुळे थोडीशी आठवण देखील येते घरची. आता आम्ही मोदक बनवतोय. माझं ऑलमोस्ट झालेलं आहे, मी सगळ्यात शेवटी मोदक ठेवलेला आहे, पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आणि मोदक ठेवलं की मोदक झाले की मग आम्ही पूजेला सुरुवात करणार आहोत प्राणप्रतिष्ठापना करायला. त्यामुळे मी पटापट पटापट करून घेते. गणपती बाप्पा मोर्या मंगल बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे. इकडे ठेव उजव्या हाताला दिवा असेल ना.
कुकीज आहे ते तुम्ही घ्या. आणि आता माझ्या मागून मी तुम्हाला जो मंत्र सांगेन तो म्हणता तुम्ही इथून ते प्राशन करायचं आहे. ओम केशवाय नमः. ओम केशवाय नमः. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयांची, सर्वांगी सुंदर उठी सिंदूराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची, जय देव जय देव.